मुख्य डाकघर आणि तहसील कार्यालय परिसरातील अतिक्रमित खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल पोलिसांतर्फे करण्यात आले जप्त. धुळे शहरातील मुख्य डाकघर समोरील रस्त्यावर आणि तहसील कार्यापर्यंत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलमुळे वाहतूक कोंडी समस्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे मुख्य डाकघर, टॉवर गार्डन व उर्दू हायस्कूल समोरील खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल हटवून ते जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी गुरुवारी 7 डिसेंबर रोजी माध्यमांशी बोलताना दिली. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे डोके दुखी ठरली आहेत. महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या महिन्यात संयुक्त मोहीम राबविण्यात आली, परंतु त्यानंतर काही ठिकाणी जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य डाकघर, टॉवर गार्डन व उर्दू हायस्कूल समोर विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. या स्टॉलवर येणाऱ्या खवयांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी अधिक भर पडते. या विक्रेत्यांना महापालिकेमार्फतही वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यापूर्वी राबविलेल्या मोहिमेत काही जणांचे स्टॉलही जप्त करण्यात आले होते, परंतु त्यानंतरही विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत अतिक्रमण धारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये विक्रेत्यांचे हॉकर्स आणि स्टॉल जप्त करण्यात आले आहे. भूषण कोते, शहर वाहतूक शाखा, धुळे. काल रोजी सायंकाळी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने पोस्ट ऑफिस ते तहसीलदार ऑफिस या दरम्यान जे हॉकर्स आहेत, नाश्ता सेंटरचे जे हातगाडे होतात ज्यामुळे लोकांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, अशा सर्व हातगाडे धारकांवर कारवाई केलेली आहे. त्या कारवाईमध्ये सर्वच त्या ठिकाणी लागलेल्या हातगाडे आम्ही काढून घेतलेले आहेत. तसेच पुढील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील आम्ही करीत आहोत. तरी मी आवाहन करतो सर्व हातगाडे धारकांना की रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे आपल्या दुकानावर कुठे लावू नये.